उभ्या राहण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. म्हणून आज 100% आता ही निवडणूक असल्या परिस्थितीमध्ये निवडणूक मी लढणार आहे, निवडून येणार आहे आणि खात्री देतो. आता माझ्याशी किती खोट्या बातम्या खोट्या अफवा आल्या त्याच्यावर कोणी विश्वास ठेवू नये एवढी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. आणि माझ्यावरती ज्या शंका होत्या, अनेक पत्रकार अनेक कार्यकर्ते बोलत राहायचे तुम्ही माघार घेणार तुम्ही माघार घेणार, पण आज तुम्हाला 100% मी पहिल्यापासून सांगत होतो की मी घेतलेला निर्णय हा शेवटापर्यंत कडेला नेईन आणि तो मी निर्णय आता शेवटापर्यंत कडेला दिलाय. आता माझी त्या ठिकाणी उमेदवारी फायनल झाली त्याच्यामुळे मला काही अडचण नाही. आणि आता एक मोठी शक्ती माझ्या पाठीमागे उभा राहिल्यामुळं आता मला निवडून येणार काही या ठिकाणी अडचण नाही. माझा उमेदवारी अर्ज हा फक्त सबस्टिट्यूट कॅन्डिडेट आणि आम्ही ज्यावेळेस या म्हणजे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी ही आदरणीय प्रतिमाताई पाटील यांना जाहीर आणि ती उमेदवारी मागण्यामध्ये मी स्वतः पक्षाचा पदाधिकारी म्हणून मी सुद्धा त्या उमेदवारीची मागणी केली होती. पण दुर्दैवाने ज्यावेळेस नाव घेऊन झालं त्याच्यानंतर आम्हाला काही गोष्टी समोर आल्या आणि ज्यावेळेस त्यामध्ये आम्ही उमेदवारीसाठी नाव देत असताना आम्हाला विचारलं होतं कुटुंबातलं कोणतं नाव द्यायचं आहे, त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी आईचं नाव देत होतो. पण आम्हाला त्यावेळेस असं वाटलं नव्हतं की त्यांच्या काही अडचणी असतील, काय होतं दादरनं थांबवावं लागलं त्यांच्या आरोग्याच्या अडचणी असतात. पण त्यांच्या आरोग्याच्या अडचणी असताना परवानगी बरोबर पाहिजे हा आईंचा स्टँड आम्हाला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कळाला. आणि तो जर आधी कळाला असता तर ही अवस्था आमची माहिती नसती, पक्ष श्रेष्ठींनाही आम्हाला काय मिळेल अशी अवस्था झाली ती. मग आमचेच बोट आमचेच जीभ आणि आमचेच दात, आम्हाला कोणाला बोलताही येत नव्हतं आणि कोणाला दोषही देता येत नव्हता. आम्ही साधारण 3 वाजेच्या आत मी आमच्या आई आम्ही दोघेही त्या ठिकाणी विड्रॉल्स केले होते. त्याची वाट पाहत होतो दादांचा फोन आला, दादांनी सांगितलं आमच्या आईचं जेवण द्या, आम्ही दोघांचे विड्रॉल्स रेडी केले होते. त्यांचं कोणाशी बोलून झालं आहे मलाही कल्पना नाही. एकदा आमच्या कार्यालयावरती गेले आज हा प्रत आज जागा फाईन झालेली आहे, किती आव्हान असणार आहे निवडणूक ही आव्हानच असते. ही निवडणूक आव्हान असते आव्हान म्हणून आम्ही आव्हान शेवटी आव्हानाला सामोरं जायचं हे काही अडचण नाही आहे. कुटुंबासाठी आम्ही 8 वर्षापासून निवडणुकीच्या रंगामध्ये कार्याच्या रूपाने आहोत, त्यामुळे आम्ही कार्यकर्ते उमेदवारी जाहीर झाली त्याच दिवशी संध्याकाळी. म्हणजे मी डायरेक्ट मुंबईला जाऊन पक्षाच्या कानावरती घातलं होतं, कारण पाचपुते साहेब हे आजारी असतात आणि त्यांची सेवा करण्यासाठी मला वेळ हवा होता. म्हणून मी पक्षाला सांगितलं होतं की मला उमेदवारी नको म्हणून. वारंवार मी पक्षाशी कॉन्टॅक्ट करत होते आणि आजही मी 4 वाजेपर्यंत पक्षाच्या निर्णयाची वाट पाहिली आणि 3 वाजेपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत मी पक्षाच्या निर्णयाची वाट पाहिली आणि पक्षाची मुकसंमती आहे मला असं मी गृहित धरून उमेदवारी अर्ज मागे घेतला. हो, पक्षाच्या सगळ्या वरिष्ठांना मी जाऊन भेटलेले आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे की गेले 4 वर्ष पाचपुते साहेब आजारी आहेत, त्यांना कोरोनामुळे त्रास होतो आणि पत्नी म्हणून त्यांची सेवा करणं हा माझा धर्म आहे. हा कुठल्याही पत्नी ही पतीची सेवा करण्यासाठी लागते. काही आजार असे असतात की ते आपण दुसरे कुणाकडनं सेवा करून घेऊ शकत नाही आणि एक पत्नी म्हणून मी माझा धर्म निभावण्यासाठी मी उमेदवारीमधून माघार घेतलेली आहे. या ठिकाणी थोरात साहेबांनी मला अर्ज मागे घ्या हे सांगितलेलं आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं या मतदारसंघात काय करायचं याच्या बाबतीतला निर्णय लगेच घाईघाई घेतला पाहिजे असं काही नाही. महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या जास्तीच्या जागा कशा निवडून येतील हा आमचा प्रयत्न राहणार आहे. त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं कुठं आणखी दुसरीकडे काय काम असेल ते जरूर करता येईल. या मतदारसंघातला महाविकास आघाडीचा निर्णय घेतलाच पाहिजे असं काही नाहीये. बरोबर, मी प्रहारच्या नेत्यांशी बोललो, त्यांच्याशी माझी चर्चा झाली. मी माझ्या पक्षाचा मूळ पक्ष जो आहे त्या पक्षानं मला आग्रह केल्यामुळं मी अर्ज मागे घेतोय. मी बच्चू भाऊ कडून सांगितलेला आहे, मी पक्षाला अंधारात ठेवलेलं नाही, पक्षाला सांगून दिलेलं आहे आणि बॅलेट पेपरवरती एक शेलार आहे.